नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील संभाव्य पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने सज्जता ठेवावी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी हवामान विभागाने अठ्ठ्याण्णव ते एकशे तीन टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्यात पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत त्याचबरोबर आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले बर्डे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार त्याचबरोबर प्रांताधिकारी तहसीलदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले कोरोना परिस्थितीत सर्व प्रशासन अहरात्र काम करत आहे कोरोना परिस्थितीबरोबरच संभाव्य ही हाताळणं अत्यंत महत्त्वाचं काम आहे त्यासाठी कोणीही गाफील न राहता सतर्क राहून कामकाज करावं तालुका स्तरावरील आपत्ती निवारण आराखडे सज्ज ठेवण्यात यावेत जिल्हा प्रशासनामार्फत पुरवण्यात आलेले साहित्य यांचीही तज्ज्ञकडून तपासणी करून घ्यावी आवश्यकता भासल्यास त्याची तातडीने दुरुस्तीही करून घ्यावी जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या एकशे चार पूरबाधित गावातील पूर आराखडे यांचे अवलोकन करून यामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्तीबाबतची कार्यवाही करावी आपत्तीबाबतच्या संगीत तालमी तातडीने घेण्यात याव्यात बाबी बाधित क्षेत्रात बोट चालवणाऱ्या व्यक्तींना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात यावं संबंधित विभागाचे नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात त्याचबरोबर जिल्हाधिकारी सर्व पाणी साठवण तालाव याची तपासणी करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले पाटबंधारे विभागाने संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे कोणा धरणावर जलसंपदा विभागामार्फत सर्कल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी या संबंधित अधिकाऱ्याने संपर्काची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी असं सांगून जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी म्हणाले कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणि त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुद्ध शुद्ध माहिती प्रशासनाला तत्काळ मिळणं अनिवार्य आहे कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवावा त्याचबरोबर कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील विविध धरणं आणि सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित ठेवा या काळात धरणातील पाणीसाठा धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस धरणातील विसर्ग नदीतील पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावं त्याचबरोबर भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्यावेत यापूर्वी पाण्यामुळे जिल्ह्यातील जे रस्ते बंद झाले होते याची यादी तातडीने तयार करावी पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर अशी संबंधित साधनसामग्री तयार ठेवावी त्यामुळे त्या संभाव्य धोके टळतील त्यामुळे जीवितहानीचा धोका टळेल रस्त्यावर झाडं पडल्यामुळे त्याचबरोबर रस्ता खचून वाहतूक बंद होणार नाही याबाबत यंत्रसामग्री सज्ज ठेवावी सार्वजनिक बांधकाम विभागाने या काळात पाण्याखाली गेलेले रस्ते पूल यांची माहिती देऊन ज्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे त्याची माहिती जनतेला द्यावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेची ग्रामीण पुरवठा यंत्रणा यांनी पूरग्रस्त भागात पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजन करावं संभाव्य आपत्तीचा यशस्वी सामना करण्यासाठी साधनसामग्रीची सज्ज सज्जता असणं आवश्यक आहे या अनुषंगाने महसूल विभागाकडील साहित्य सुस्थितीत असल्याबाबत तहसीलदारांनी तर ग्रामपंचायती आणि महानगरपालिकेतील साहित्याबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले बीएसएनएलने लँडलाईन ले इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू राहावी यासाठी आत्ताच आवश्यक ती तजवीज करून ठेवावी आणि त्यांची रंगीत तालीम घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावं महानगरपालिकेने ही वाढनिहाय आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावं बोटी आणि अन्य आवश्यक सामग्री सज्ज ठेवावी धोकादायक निवासी आणि शाळेच्या इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पूरबाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबतही आवश्यक नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले संभाव्य पूरपरि परिस्थितीत नागरिकांचं स्थलांतर करणं आवश्यक ठरल्यास निवारागृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी पूरबाधित गावांमध्ये जादा निवारागृहांची उपलब्धता ठेवा अतिवृष्टीच्या काळात ज्यादा जीवनावश्यक वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी पुरवठा विभागाने पथके तैनात ठेवावीत आरोग्य विभागामार्फत कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणाची मोहीम सुरू करून संभाव्य पूरपरिस्थितीत लसीकरण थांबू नये यासाठी लसीकरण केंद्र उभारण्यासाठी पर्यायी जागा निश्चित करावी त्याचबरोबर कोविड केअर सेंटर संस्थात्मक अलगीकरण इतर ठिकाणी हलवण्याची आवश्यकता भासल्यास पर्यायी जागा निश्चित करावी असं सांगून जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले आरोग्य विभागाने संभाव्य पूरपरिस्थितीत आवश्यक ती यंत्र आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी साथीच्या रोगाबाबत सतर्कता बाळगावी त्याचबरोबर पूरपरिस्थिती वादळी वारं साथीचे रोग पर्यायी मार्ग तात्पुरता निवारा औषधसाठा अन्नधान्य वितरण वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था विद्युत पुरवठा पशुसाधनाचं लसीकरण आणि औषधाचा साठा याबाबतीत संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी त्याचबरोबर कृषी विभागाने स्वयंचलित हवामान केंद्र याबाबतची तपासणी करावी आणि खतं बियाण्यांचं योग्य नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीची माहिती सांगून संभाव्य पूरपरिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली सांगली प्रतिनिधी आतिश आवळे